नमस्कार, मी एक आज नवीन विषय घेऊन आलोय। आपला कष्टाचा पैसा आहे तो वाचलाच पाहिजे। बऱ्याचदा आपण समाजात वावरत असतो, आपण काही गोष्टी खरेदी करत असतो, काही गोष्टींच्या सर्व्हिसेस घेत असतो, त्या सर्व्हिसेसमध्ये आपल्याला किंवा आपल्या खरेदीमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला चार्जेस लावले जातात आणि त्या गोष्टींचा मध्ये आपल्याला फसवलं जातं। आता या फसवणुकी एक्झॅक्टली कशा पद्धतीच्या होतात त्या गोष्टीबद्दल मी काही विषय तुमच्यासमोर मांडणार आहे। आपल्याही आयुष्यात असे काही प्रॉब्लेम्स असतील आणि त्या गोष्टींना आपल्याला टॅकल करायचं असेल तर याच्यासाठी मी बसलो आहे। तुम्हाला काही गोष्टींवर सोल्युशन्स हवे असेल तर तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला या गोष्टीवर सोल्युशन देईल। आता मध्यंतरी मी एका बँकेचं कर्ज घेतलेलं होतं, माझं गोल्ड लोन होतं 4 लाख रुपयाचं आणि मी बँकेत गेलो आणि बँकेला विचारलं की आउटस्टँडिंग किती, तर बँकेने मला 4 लाख रुपये आउटस्टँडिंग सांगितलं आणि बँकेने मला त्याच्यावर 4.5% हा फोरक्लोजर चार्जेस मला बँकेने सांगितले। 4.5% म्हणजे एक्झॅक्टली त्याच्यावर 18,000 रुपये हे मला अननेसेसरली बँकेने मला भरायला सांगितले। बँकेला मी सरळ स्पष्ट सांगितलं की याच्यात काही वेवर्स वगैरे होणार नाही का, तर बँकेने सांगितलं नाही याच्यात काही होणार नाही आणि जरी आम्ही याच्यात वेवर दिलं तर तुमचं सिबिल रेकॉर्ड खराब होईल। मला 2 मिनटं जरा टेन्शन आलं, पण मी म्हणजे मी प्रत्येक वेळेस सोल्युशन शोधणारा माणूस आहे, मी काहीही बोललो नाही बँकेला। बँकेमध्ये मी शांतपणे जाऊन 3,99,999 रुपये जाऊन भरून टाकले आणि एक 8-15 दिवसानंतर बँकेत गेलो आणि बँकेला विचारलं आता आउटस्टँडिंग किती आहे। त्यावेळेस माझा आउटस्टँडिंग फक्त 1 रुपया होता आणि बँकेने मला 4.5% फोरक्लोजर चार्जेस प्रमाणे फक्त फोरक्लोजर चार्जेस 5 पैसे लावले आणि अक्षरशः माझं लोन म्हणजे जे काही मला 18,000 रुपये भरायचे होते त्याच्यापेक्षा मला फक्त 4,05,000 माझं कर्ज क्लोज झालं। तर अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टीबद्दल मी माझे विचार आणि मी माझे भरपूर गोष्टींचे संशोधन केलेले आहेत की आपले सगळ्यांचे कष्टाचे पैसे हे कसे वाचले पाहिजेत। आता माझ्याकडे एक अजून एक 2-3 उदाहरणं आहेत, मी ते 2-3 उदाहरणं तुमच्यासमोर मी ठेवणार आहे। मध्यंतरी मी एक माझी कार घेऊन एका शोरूममध्ये गेलो होतो। मी त्या शोरूममध्ये गेल्यानंतर मला त्या सर्व्हिस ॲडवायझरने सांगितलं की तुमच्या गाडीच्या डिझेलमध्ये रॉकेल मिक्स आहे। मग मी त्याला म्हटलं मग आता, तर तो म्हटला इंजिन पूर्णपणे डाऊन करावं लागेल, त्याचं असं क्लिनिंग करावं लागेल, याव करावं लागेल, त्याव करावं लागेल। मी त्याला म्हटलं 2 मिनटं शांत बसलो, म्हटलं ठीक आहे हरकत नाही, फक्त एक काम कर, म्हटलं तुला काय काम करायचं ते कर, मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त मला एक काम कर रायटिंगमध्ये दे की या डिझेलमध्ये रॉकेल मिक्स आहे, म्हणजे ज्या पेट्रोल पंपावर मी डिझेल भरतो त्यावर मी कारवाई करीन। तर तो मला शोरूमवाला लगेचच म्हटलं की म्हणे असं काही रायटिंगमध्ये द्यायची आहे आम्हाला परवानगी नसते। मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मग रायटिंगमध्ये देऊ शकत नसेल तर मग तू कुठलंही काम करू नकोस। त्याच्यानंतर जवळजवळ मी 6-7 वर्ष ती गाडी वापरली, मला त्या गाडीने कधीच कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही। इनडायरेक्टली माझं म्हणण्याचं उद्दिष्ट काय आहे की हे जे सर्व्हिस ॲडवायझर असतात यांना शोरूमवाल्यांनी किंवा शोरूमच्या ओनर्सनी यांना ट्रेन केलेलं असतं की कस्टमरला टार्गेट करा आणि जेवढं टार्गेट ते कम्प्लीट करतात त्यांच्याप्रमाणे त्यांना सॅलरी बरोबर इन्सेंटिव्ह मिळतो। स्वतःच्या इन्सेंटिव्हच्या हव्यासापोटी हे अक्षरशः आपला गळा कापतात। एनिवे, दुसरी गोष्ट म्हणजे आहे रिअल इस्टेट रिगार्डिंग। रिअल इस्टेट बाजारामध्ये भरपूर सध्या चॅनल पार्टनर लोकांचा एक फंडा निर्माण झालेला आहे। चॅनल पार्टनर म्हणजे हा इनडायरेक्टली हा तुमचा एजंटच असतो। पण आता तुम्ही एखाद्या बिल्डरकडे जाता, तुम्ही फ्लॅट बुक करता किंवा काय, तर तुम्हाला बिल्डर हा आता डायरेक्ट एंटरटेन करत नाही, तुम्हाला त्याच्यासाठी एक चॅनल पार्टनर ही सिस्टीम आणलेली आहे। तर ते चॅनल पार्टनर म्हणजे कोण असतात की हे मार्केटिंग करणारी लोकं असतात, मार्केटिंग करणारी एक टीम असते। या मार्केटिंग करणाऱ्या टीमला एकदा प्रश्न विचारायचा की तुम्हाला बेस्ट डील देणार का, तर ते लोकं म्हणतात हो हो बेस्ट डील देणार। मग त्याला विचारायचं तुम्ही ब्रोकरेज किती घेणार, तर ते चॅनल पार्टनरवाले म्हणतात की नाही नाही आम्हाला काय तुमच्याकडनं काही ब्रोकरेज नको, आम्ही ब्रोकरेज बिल्डरकडनं घेणार। आता मला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सांगा, जर बिल्डर त्यांना ब्रोकरेज देणार असेल तर तो तुमच्या फेवरमध्ये काम करणार आहे का, तर बिलकुल नाही। तो 100% बिल्डरच्या फेवरमध्ये काम करतो। ज्या प्रॉपर्टीची किंमत 70-80 लाख रुपये असते ती प्रॉपर्टी तो तुम्हाला अक्षरशः 1-1 करोडला विकतो, कारण बिल्डर त्यांना 4-5% कमिशन देत असतो। आज जर 4-5% जर ब्रोकरेज त्याला मिळत असेल तर तो तुमच्या फेवरमध्ये काम करणार आहे का, तर बिलकुल करणार नाही। आणि याच्यात अक्षरशः कस्टमरची फसवणूक होते आणि कस्टमरचं नुकसान होतं। आणि काही दिवसानंतर आपण ती प्रॉपर्टी परचेस करतो, गंमत अशी होते की बिल्डरला चांगल्या कॉस्टिंगमध्ये प्रॉपर्टी विकली गेली, चॅनल पार्टनरवाल्याला चांगलं ब्रोकरेज मिळून जातं, मोठ्या तिकीट साईजचा कस्टमर बँकवाल्याला मिळून जातो, बँकवाला कमवतो, बिल्डर कमवतो, चॅनल पार्टनर कमवतो आणि सफर फक्त आपल्यासारखा सामान्य माणूस होतो। ही वस्तुस्थिती आहे। एनिवे, माझं काही कुठल्याही कंपन्यांबद्दल आणि कुठल्याही बिल्डरबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे। जे काही आहे ते प्रत्येकजण आपल्या कष्टासाठीच काम करत आहेत, पण गंमत अशी आहे की आपल्या सर्वसामान्यांचा कष्टाचा पैसा आहे।
आणि तो वाचलाच पाहिजे याच्यासाठी मी आजपर्यंत काम करत आलो आहे आणि याच्याही पुढं काम करणार. तुम्हालाही अशा कुठल्या गोष्टींचे हिडन कॉस्ट लागत असतील आणि त्या गोष्टींपासून तुम्हाला वाचायचं असेल तर माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर संतोष पंडित या माणसाला जॉईन व्हा. मी तुमच्यासाठी सदैव काम करत राहीन. तुम्हाला जे लागणारे जे अननेसेसरली जे काही चार्जेस असतील जेवढे शक्य असतील तेवढे मी माझ्या परीने ते वाचून देण्याचा प्रयत्न करीन. तुमचं माझ्या संपर्कात राहून प्रॉफिटच होईल, लॉस नक्की होणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. नमस्कार.